यांनी जे सांगितलं तुम्हाला सगळं मान्य मान्य आहे. कार्यक्रम ठेवला कुणी होता? ग्रामपंचायतीने. माईक लावला कुणी होता? ग्रामपंचायतीने. तो बंद कुणी केला? सरपंचांना विचारण्याची जबाबदारी कोणाची? हा बोला बोला बोला. जबाबदारी सरपंचांना विचारण्याची किंवा माईक कोणी बंद केला, त्याच्यावर कारवाई करायची का काय करायचं? कार्यक्रम गावामध्ये आहे, गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होता झाला हे तरी तुम्हाला माहित आहे? माहित आहे का कार्यक्रम ठरलं हे? माहिती तुमच्या कार्यक्रमाच्या नियोजित बैठका झाल्या नाही का पूर्वी? नाही झाले बैठक, नाही झाली. म्हणजे तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का? नाही, म्हणजे तारीख धरताना आम्हाला सांगितलं नाही. नंतर आमची मासिक मीटिंग झाली ना, ते म्हणले 13 तारखेला पूजा आहे आणि 27 ला आपलं उद्घाटन आहे. नंतर आमची जुलैची मासिक मीटिंग झाली ना, त्यानंतर संपल्यावर. मग तुम्ही कार्यक्रमाला हजर होता त्या दिवशी? हो होतो ना. मग तुम्ही का हजर राहिलात जर तुम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं तर? आता पूजा पण झाली आणि उद्घाटन पण होतं, मग म्हणले या सर. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं, नियोजन काय करायचं याची तुम्हाला कुठली कल्पना माहिती? तुम्ही कॅमेरा समोर बोलताय? हो. सगळीला सह्या असायच्या आणि सांगायचं नाही ना सह्या आधीच घेतल्या का? असं तर नाही ना. तुम्ही जबाबदारीने बोला की तुमच्या मासिक मीटिंग मध्ये तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही का? की कार्यक्रमाला तुम्हाला कुणाला निमंत्रित करायचंय, कार्यक्रम कशा प्रकारचा ठरवायचा आहे आणि त्याची रूपरेषा काय? तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे कारण कार्यक्रम हा ग्रामपंचायतचा होता. उपसरपंच तुम्ही त्या दिवशी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होतात, तुमचं काय मत आहे? वाजी साहेब, विषय असा आहे की ग्रामसंसद या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सोहळा 27 तारखेला संपन्न जो झाला, त्यासाठी राज्याचे मंत्री आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब, त्याचप्रमाणे आमदार दिलीप राजवळसे पटेल साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं होतं. आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, आदरणीय आमदार अतुल शेटगणके साहेब असतील, आदरणीय माजी आमदार शरददादा सोनावणे असतील, आदरणीय शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील आणि इतर बरेचसे मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केले गेलं होतं. यानुसार या कार्यक्रमाला आदरणीय राज्यमंत्री सत्तार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मी प्रथमतः सत्तार साहेबांचं या ठिकाणी आत्ता स्वागत करतो आणि या त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर पुढील जो काही प्रकार घडला, अतिशय निंदनीय प्रकार तो घडलेला आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी त्याचा निषेध करतो. आणि आदरणीय सत्तार साहेबांची, आदरणीय आढळराव पटेल असतील आणि इतर सर्व नेत्यांची मी या ठिकाणी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे तो स्थानिक पातळीवर या ठिकाणी ग्रामस्थ त्याचा विचार करून या ठिकाणी तो मिटवण्याचा प्रयत्न करून त्या दृष्टीनं सर्व ग्रामस्थ योग्य तो निर्णय घेतील. सदस्य असं म्हणताय की आम्हाला विश्वासात न घेता कार्यक्रम ठरवला, या सगळ्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? नाही वाजी साहेब, मी आज या ठिकाणी एवढंच सांगू शकतो की मी मला जे काही सांगायचं होतं ते एवढंच मी आता या ठिकाणी सांगितलं. असं आहे, बाकीचे सदस्य असं म्हणतात आम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुम्हाला एकट्याला विश्वासात घेतलं होतं? वाणी साहेब, विषय असा आहे की विश्वासात घेतलं नाही असं नाही, की ज्यावेळेस मासिक मीटिंग झाली त्या मासिक मीटिंग मध्ये विषय पण झालेला होता तो की 13 तारखेला आपल्याला ग्रामपंचायतच्या वास्तू शांती आणि सत्यनारायणची महापूजा करायची, या दृष्टीनं ब्राह्मण काकांनी आपल्याला तो मुहूर्त दिलेला आहे, त्या दृष्टीनं आपण 13 ऑगस्टला त्या ठिकाणी पूजा आणि होम हवन वगैरे हे करणार आहोत आणि त्यानंतर 27 तारखेला आपलं उद्घाटनाचं नियोजन करण्याचं काम आपण करणार आहोत. म्हणजे 27 तारीख आपण त्या ठिकाणी सर्वांना ज्यावेळेस गावामध्ये
विविध विकास कामांनी भूमिपूजनाचा उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमामध्ये इमारतीचं आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन 27 तारखेला धरलेलं आहे असं जाहीर केलेलं होतं। तुम्ही सांगताय जाहीर केलं होतं, मासिक सभेत चर्चा झाली, हे सदस्य म्हणतात आम्हाला माहितच नाही। आता शेवटी वैयक्तिक त्याचं त्याचं मत आहे जो तो मांडू शकतो। घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत? जो प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय होता, त्याचा या ठिकाणी मी नक्कीच निषेध करेल। आणि जो काही प्रकार घडलेला आहे त्याचा स्थानिक पातळीवर ग्रामस्थ विचार करून त्यावरती योग्य मार्ग काढतील। साहेब, आपण उपसरपंच आहात, ग्रामपंचायतचा कार्यक्रम होता, ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात माईक बंद केला गेला, उपसरपंच या नात्याने आपण त्यांना विचारणा का केली नाही, का केली होती? साहेब, विषय असा आहे का तो प्रकार एवढा झटपट मध्ये घडला गेला की त्याची कल्पना सुद्धा पुसटशी आली नाही आम्हाला। आणि त्यानंतर जो काही प्रकार झालेला आहे त्याच्यावरती निश्चित प्रकारे उद्या मासिक मीटिंग मध्ये आम्ही त्याच्यावरती चर्चा करू। नाही, माईक बंद झाला एक पदा जादवाडी येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीची।